ठाणे तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील 62 लाख रुपये निधी असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात मोठा अपवाद झाल्याचे उघडे झाले असून काम बऱ्याच अंशी अपूर्ण असताना देखील ठेकेदाराने 100% बिल काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिंपरी जलसेन भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत असल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कडून 67 लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना पिंपरी जलसेन साठी मंजूर करण्यात आली होती. मार्च 2019 मध्ये कामास सुरुवात देखील झाली. काम पूर्ण करण्याचा कालावधी 1 वर्षाचा असताना देखील अपूर्ण कामाचा लोकार्पण सोहळा फेब्रुवारी 2020 मध्ये उरकून घेण्यात आला. लोकार्पण सोहळा करून आता 1 वर्ष होऊन गेले आहे, तरी देखील अद्याप काम अपूर्ण आहे आणि अपूर्ण कामाचे संपूर्ण बिल ठेकेदारांनी काढून घेतले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून उघड झाली आहे. बिल काढून घेऊन देखील उर्वरित काम ठेकेदाराकडून पूर्ण केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुरेश काळे, उपसरपंच वर्षा पानमंद, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी थोरात, अश्विनी भिंगार दिवे, सीताबाई कदम व मंगल शेळके यांनी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रारीद्वारे केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रतिनिधी भगवान श्री मंदिलकर, मायभूमी न्यूज, पिंपरी जलसेन. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.